नमस्कार मी मृणाल मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत सगळ्या स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा सगळ्यांच्या आवडीचा थोडासा अवघड वाटणारा हा अनारसा जाळीदार अनारसा पीठ भिजवण्यापासनं अगदी थापण्यापासनं तळण्यापर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे अनारसा जास्त दिवस कुरकुरीत राहावा त्याला चांगली जाळी पडावी तो तळताना हसायला नको अशा सगळ्या टिप्स मी देणार आहे तो बघ बघू शकत असाल आपलं पीठ पण छान मुरलं होतं त्यामुळे अनारसे थापतानाही व्यवस्थित थापले गेले आहेत आणि हे तळण्याची एक विशेष पद्धत असते तीही मी इथे व्यवस्थित सांगणार आहे संपूर्ण अनारसा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला यामध्ये सर्व टिप्स मी इथे शेअर केले आहेत अगदी हा फुगला पाहिजे अनारसामधून जाळी पडली पाहिजे त्यानंतर तो कशा कशा पद्धतीने तळायचा असतो ती तळण्याचीही एक विशेष पद्धत आहे सुरुवातीला आपण बघूया पीठ भिजवण्याची पद्धत अनारशाच्या पिठासाठी आपण इथे तांदूळ वापरणार आहोत तर मी जुना तांदूळ घेतला आहे एक वर्ष जुना तांदूळ असावा शक्यतो नव्या तांदुळाचे अनारसे चांगले होत नाहीत तांदूळ साध्या क्वालिटीचा जरी असेल अगदी साध्यातला साधा तांदूळ वापरला तरी चालू शकतो इथे अगदी तुम्ही बासमती वगैरे वापरावा असं काही विशेष नाही आहे स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आहे आणि त्यावर वरती एक पेर पाणी येईल एवढं पाणी घालून तो भिजवून ठेवला आहे दुसरा दिवस आहे आता मी ते पहिलं जे पाणी होतं ते स्वच्छ काढून घेणार आहे आणि एकदा पुन्हा एकदा पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे ही प्रोसेस पण अगदी आवश्यक असते पहिलं तांदुळाचं पाणी जे काढल्यानंतर तांदूळ धुवून घेतला की त्याला वास राहत नाही दोन्ही दुसऱ्याही दिवशी आपण तांदुळाला धुवून घेऊन मग त्यामध्ये नवीन पाणी ॲड करणार आहोत आणि ते पुन्हा एक दिवस झाकून ठेवणार आहोत अनारसे हे खूप पेशन्सली करावे लागतात खूप व्यवस्थित होते ही रेसिपी तुम्ही फॉलो करा तुमचे अनारसे अजि अजिबात बिघडणार नाहीत आज तिसरा दिवस आहे तुम्ही बघू शकत असाल बुडबुडे आले आहेत आतावरती आणि आता आपल्याला हेही पाणी काढून घ्यायचं आहे तांदूळ एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून भिजवून ठेवायचं आहे आता आपण हा तांदूळ आज आपण भिजवून ठेवल्यानंतर बारा तासाने त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि एका चाळणीवर मी तांदूळ ते पाणी निथ काढून निथळायला ठेवले आहेत आता आपल्याला हे चाळणीवर पूर्णपणे पाणी जेव्हा निथळून जाईल तेव्हा ते कपड्यावर कोरडे करून घ्यायचे आहेत कोरड्या आणि स्वच्छ कपड्यावर तांदूळ पसरवून ठेवायचे आणि चार ते पाच तास आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत तांदूळ पूर्ण वाळलेही नाही पाहिजेत आणि पूर्ण ओलसरही नाही राहिले पाहिजेत दमट असे तांदूळ राहिले पाहिजेत म्हणजे आपलं अनारसाचं पीठ व्यवस्थितपणे भिजेल आणि अनारसे छान पद्धतीने छान तयार होतील तर आता तुम्ही बघू शकत असाल आपण रोज तांदुळाचं पाणी भरल्या बदलल्यामुळे आज तांदुळाला वाळत घालताना अजिबात वास येत नाही आहे ही तर तुम्हीही अगदी आवर्जून ते तांदूळ प्र प्रत्येक वेळी धुवून मग पाणी घालून घेत जा आता आपला तांदूळ हाताने चुरला जातोय तर मग मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतला आहे एक वाटे तांदूळ आपण भिजवला होता त्याची दोन दीड ते दोन वाट्या पूड होते तयार ह्यामध्येच आपल्याला एक वाटी तांदूळ एक वाटे, वाटे गूळ मी इथे वापरत आहे तुम्ही पिठे साखर साखर वापरू शकता इथे गूळ घालून आपण मिक्सर एकदा पुन्हा फिरवून घेणार आहोत आणि गूळ आणि पीठ हे असं एकजीव तयार होईल आता आपलं पीठ पूर्णपणे अनारशाचं तयार झालेलं आहे हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर तुम्ही साधारण बघू शकत असाल एक व्यवस्थितपणे अशी मूठ वळली जात आहे म्हणजे जा आपल्या अनारशाचं पीठ छानपैकी तयार झालं आहे हे व्यवस्थित मळायचं आहे आणि खूप कोरडं वाटत असेल तर ता त्यामध्ये एक ते दीड चमचा दूध ॲड करूया फार दूध ॲड करू नका तुम्ही दोन ते तीन फोडी केळीच्या दोन ते तीन फोडी पण ॲड करू शकता अख्खं केळ पण घालायची गरज नाही एक दोन ते तीन फोडी ॲड केल्या किंवा अर्धा चमचा किंवा एक चमचा दूध ॲड केलं की हे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थितपणे मऊ होतं पिठाचा व्यवस्थित गोळा तयार होईपर्यंत आपण दूध ॲड करणार आहोत साधारण मला दोन ते दीड चमचा दूध लागलेला आहे इथे आणि आपल्याला ह्याचे गोळे ते दूध ॲड करायचं आहे साधारण दोन चमचे दुधामध्ये बघा गोळा तयार होत आहे अनारसे ह्या पद्धतीने तुम्ही कराल तर तुमचे अनारसे अजिबातच बिघडणार नाहीत इथे आपल्याला आता थोडंसं एक चमचा तूप ॲड करायचं आहे दीड ते दोन चमचे दूध आणि एक चमचा तूप मी इथे ॲड केलं आहे आणि आता तुम्ही इथे जर तुम्हाला दूध ॲड करायचं नसेल तर तुम्ही अर्धी किंवा पाव केळीही घालू शकता तर आता आपण याचे गोळे करून डब्यामध्ये झाकून ठेवणार आहोत व्यवस्थितपणे गोळे तयार होण्या इतकं हे पीठ मऊ तयार झालेलं आहे आपण आता ह्याचे चार ते पाच जेवढे गोळे तयार होतील तेवढे करून घेऊया आणि एका डब्यामध्ये आपल्याला ते झाकून ठेवायचे आहेत तर व्यवस्थितपणे सगळेच गोळे तयार करून घ्या आणि हे व्यवस्थित एका बंद डब्यामध्ये हवा लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही किंवा नॉर्मल टेम्परेचरच्या जागी चा चा, हे ठेवून द्यायचं आहे डबा आपल्याला झाकून तर आता आपण हा झाकायचा आहे आणि झाकण घट्ट असावं डब्याचं म्हणजे त्यामध्ये हवा जाऊन हे पीठ खराब होणार नाही हे पीठ बाहेर ते सहा ते सात दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये साधारण दूध ॲड न करता एक सहा महिने तरी टिकू शकते तर हा डबा आपण चोवीस तासानंतर बघितला आहे वे पीठ व्यवस्थितपणे मऊ झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया अनारशाचं पीठ आपलं पूर्णपणे मऊ असं तयार झालेलं आहे आणि इथे आपण खसखस आणि साजूक तूप घेतलं आहे खसखस आपल्याला अनारशासाठी वरती लावण्यासाठी घेणार आहोत तळण्यासाठी मी इथे साजूक तूप वापरणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलातही तळू शकता तुपामधल्या अनारशाची चव तुपामध्ये तळलेले अनारसे खूपच खमंग खुसखुशीत आणि खूप दिवस ते क्रिस्पीही राहतात तर आपल्याला इथे लहान लहान आकाराचे जेवढ्या आकाराचं तुम्हाला अनरसा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्याच्या गोट्या करून घ्या एका एकासारख्या गोट्या करून घेतल्यानंतर अनरशांचा सगळ्या अनरशांचा साईज एकसारखा होईल म्हणून आपण ही प्रक्रिया करणार आहोत आता आपल्याला अनारसे खूप छान कुरकुरीत राहावेत जाळीदार व्हावेत म्हणून इथे आपण एक चमचा साखर आणि तीन चमचे खसखस ॲड केली आहे साखर आवर्जून घाला म्हणजे जेव्हा तुम्ही अनारसे तळाल तर ते कुरकुरीत राहतात आणि छान जाळी पडते तर इथे आपण हा थापून घेतला आहे आणि खसखस एकाच बाजूने आपण लावली आहे खसखस ज्या बाजूने लावली आहे तो भाग आपल्याला वर ठेवायचा आहे आणि खालचा जो प्लेन भाग आहे तो आपण तुपावर सोडला आहे आता आपण वरती तूप घालून त्याला असा तळून घेणार आहोत कढईमध्ये खूप तूप ॲड करू नका म्हणजे तो तळताना हसणार नाही व्यवस्थितपणे वरतून तूप सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरती असं तूप ढकलून आपण एका चमच्याच्या सह्याने वरती तूप घालायचं म्हणजे तो वरण पण चांगला कुरकुरीत तळला जातो जेव्हा आपण साखर लावली होती ती पूर्णपणे वितळली आहे त्यामुळे जाळी छान पडली आहे आणि तो अनारसा कुरकुरीत राहणार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे तळून घेऊया मी अनारसा फ्लिप न करता एकाच बाजूने व्यवस्थित तळला आहे आणि वरती तो तळला जावा म्हणून मी इथे वरच्या बाजूला तूप सोडून तळून घेतला आहे एक्स्ट्रा तूप निघून जावं म्हणून प्लेट थोडी उंच करून ठेवूया तर इथे आपण एका प्लेटखाली छोटीशी प्लेट ठेवूया आणि त्यामध्ये आपले सगळे अनारसे काढून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल हे केल्यामुळे सगळं तूप जे एक्स्ट्रा तूप आहे ते खाली निथळून आलं आहे आणि आपल्याला आता हे गार होईपर्यंत हे अनारसे अशाच पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत तर हे तूप पूर्णपणे गार झाल्यावर आपले अनारसे पूर्णपणे तूप बाहेर पडून गार झालेले आहेत असं समजूया आणि जेवढे ते गार होतील तेवढे ते, ते कुरकुरीत होतात तर जेव्हा आपण दळलेले असतात अनारसे तेव्हा ते एवढे कडक आणि क्रिस्पी नसतात जसजसे ते गार होतील तसे ते छान क्रिस्पी होतात तुम्ही बघू शकत असाल अतिशय जाळीदार खमंग कुरकुरीत आणि अतिशय न बिघडता छान असे आपले अनरसे तयार झाले आहेत अतिशय टेस्टी अतिशय कुरकुरीत आणि जाळीदार असे अनरसे बनवण्यासाठी माझा हा व्हिडिओ आवर्जून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद